कुत्र्याला बिस्किटं घालून आई बापा कळा त्या काय कुत्र्याला बिस्किटं. सुना जरा नीट आहे का कीर्तनाला आलेला सुना? हां जरा भान ठेवा भान. तू काय सतत ताटल्यान दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का? हां चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडं बचत गटात भाषणं जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू. चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात गुशिडे झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध वा सासू सासरी ती इस्टेट का आणि एक धना ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ आहे तोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानित नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला. त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फिट आलाच झालाच बाबा झालाच ताल करी मग हा सगळा माल कोणाक येतो. हा लय दिवस नाही चालत अय पोऱ्याची अय पोरग नुसतं आईला म्हण नाही मी पास नाही झालो आई नोकरीला लागलो मी नोकरीला. काय वाटलं असेल होत्या आईला काय केलं माहिती त्या आईनं शर्टच काढला पोराचा शर्ट. गरीब आई आणि एक धना ठेवा गरिबीला कधी लाजू नये कधीच लाजू नये जे आहे ते प्रारब्ध जाते. हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा काय लाजायचं का आम्ही त्याला. आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती ते म्हणे जेव्हा माझी परिस्थिती अशी आहे बा तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती आता लोक इतके हुशीर आहे शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावायच्यात लावित्यात. पण सरळ हुशार लोक झालेत आता सगळे धान्य नाही लावती आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची पाहुण्याने पाहिलं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी हा म्हणलं मागची आहे गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका फोन. मग एक महिना एक महिन्यानं आज पाहुण्याला फोन करतो एखादं पोहतो द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे मार आपली लोक काय करायची माहिती का आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणचे तरी कपडे घालून दोन चार दिवस गावात यायचं आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का चिटकलं बरं का चिटकलं चिटकलं असं शब्द ऐकले होते पुरीच्या बापाचं मन बिचारायचं पाकुळायचं मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं दोन चार महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात का हो कंपनी बंद झाली. आता ह्या दोन चार वर्षापासून तिला पुढं बंद झालं आहे. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावचे किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे आता खडकीचा माणूस काय म्हणतो जाऊनच येऊ त्याला माहिती आहे आता रस्ते झालेत साधनं झालेत सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो त्यामुळं आता ह्या लाभाड्या चालेल आजलो म्हणा असं आहे बाय. ती आईनं शर्त काढला दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाड्यानं दगड ओला झाला इतकी रडली आई आणि कानारश पुढं केला कानारश पुढं केला आईनं महाराज कान आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली इतकी रडली आई हो काय आई असेल महाराज का रडली माहिती का अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली पोराला म्हणली बनेन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन्ट घे गोदडीने गोदडी गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज गोदडीने पोरग म्हणलं गोदडी थंडी वाजड रे तुला काय महाराज मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना तुला थंडी वाजड रे. मग असं कर आईनंच गुणीत गोदडी घालायची खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी एसटी आली एसटीतून पाच सहा माणसं उतरली आमची आईची एसटी चढली पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली कंडक्टरनं बेड मारली एसटी चालू झाली पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसतं हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटलो एसटी निघून गेली आई रडत होती. आठ दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे मला वाचून दाखव पण अगोदर चहा पे
पोस्टमन चहा प्याला, आईनं हातात बशी घेतली, पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतुरबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खुली मिळाली गाय, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे आई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं का आई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली ग आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सईल. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरगळून जावीत. आणि पोस्टमनं आईला म्हणावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडता. खळकण हसावं, पदर डोळ्याला लावावा, आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे, याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आपल्या खेड्यात हो म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली, पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली मला घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना, अजून 5-10 वर्षानं भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच आणि एकच बास, एक बासमुळं झालंय काय माहिती का, मला माणसं कुठं आहेत, माणसं कुठे, माणसं कुठे. आपल्याला एक पोर आहे, तुम्ही आला त्याला एकच होणार आहे. जागे आकळली ना मंडळी, लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही, वाढल कधीच नाही वाढणार. मग हीच मंडळी एक दिवस चालन राहणार. आपल्याला दुसरं काय बरं, पोरं नाहीत, पोरं नाहीत. आता राहिलेले पोरांची लग्न होणार नाही, जी लग्नात राहिली त्यांचा नाही विषय. आता ते असे सीझनला बाहेर काढायची फक्त, गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला बजाव, बाई वाड्यावर या, त्यांचा काय उभे. बाईला वाड्यावर बोलितो ना, आवाड्याच्या घरात राहतो काय करणार. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सोनूचा आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. 5 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. विनोद या, 16 वर्षाचा पोरा खून करतो, 17-चा पोरा बलात्कार करतो, 18-चा पोरगा दरोडा टाकीतो, माणसं संपली, माणसं संपली, घरात माणसं राहणार नाही. अजून 5-2 वर्षानं 2-3 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे, ही 10वे श्राद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला, पॅकेज कावळाही तूच आण, भातही तूच शिजवण, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून, माणसं राहणार नाही घरात. 10वे-11वे बंद होणार. आता सगळं पॅकेजवर काम चालू आहे. 10वे होणार नाही, 2 गोष्ट, 10वे होणार नाही, 3री गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देऊ नाही म्हणा, कसे वायकाचे मिळतील तुम्हाला. आता लोक म्हणते बाबा मुलीचा बाप लई चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेल्या रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यांना चौकशी का करू नये. लोकांची सध्या एक ओरडे बाबा, एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची त्याला, तो 16-चा पोर 1/4 रुपये तो कोण बायको देईल तुला, आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या, काय लायकी आहे तुमची पोट भरायची. 22-22 वर्षाचे टोणके खूप बापाच्या घरात 2 टाईम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का. इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12 पास होत तहसीलदार झाली का. हां, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95% पोरा नको का. इथं कोणाला 95 वॉटवर कर, एका मिनिटात बायकू देतो मी तुला, मला हलून सुद्धा देऊ नको, लगेच बायकू घे बर. मग आता तू 8-40 अगरबत्ती कुठं लावतो बावळा, आता 8-40 टाके मार्क पडले नुसते, बँडवाले थकीतो, तुला कोण बायकू देत.
आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची मामीची पूजा करणे, दुसरे कोणते नाही लागायचे ना. आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी, कायच बायक वाली. आता मामाला असली तर ठीक नाही, तर मी आलं यायची. काहींच्या मामाचे लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का. मामाच मोकळा हिंडतोय का असं का आलं. माणसं घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. तिसरे वाक्य घडणार आहे, चौथे वाक्य. चौथं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ती आले पिठलेव. आता ती रसावतून द्या लागली. आता पिठलेव आली, सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. आता ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे, म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही, याचे 2-3 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, ह्या कानपट्टी ठेवून द्यायची पहिले. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते जो. फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे. शेती कधीच तोट्या देऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची ताणत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. 1 लाख खर्च, 1.25 लाख, 25 ते फीट झाले. कर मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुणं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला सहकार नाहीत. एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपल द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्यानं. कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही काही औषधं इतके भावर फुले मारत, माणूस बांधायला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहती पा कधी बी. मग त्याच्यामुळं जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फुडूनच भरितो त्याला. त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघाल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचेच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान. पण कंसात लिहायला पाहिजे, आतले का बाहेरच्या? आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळं शेती तोट्याते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणार आहे परत शेतीवर? तुम्ही आलात तरी हे करा ना काय. Oh, my God.
सारंगदार हे साथी आले साते साते आता तर बाजार ए बाजारला आलात तर देव आपला करा महिने म्हणलं ऐ तुमची आई जिवंत आहे ना आई आई जिवंत आहे ना है ना आई जिवंत आहे ना तुमची ए है ना तिला कधी भेटायला जा तुमची पिशवी रिकामी नाही येणार कौठे येतील बोर येतील जांभळं येतील चिजुके येतील हरभरे येतील पण तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या पिशवी नाही न्यायची पर्स न्यायची पर्स आता उत्तर द्या माहिला मंडळ तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे आई आहे बरोबर आहे ना आता लबड नाही बोला जर का सणासुदीचे दिवस आहे मी तुमच्या मुलासारखा वळी आली आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो माझ्याशी खोटं बोलायचं नाही तुमच्या मुलासारखा आहे मी तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या आई मारावा नाही ना नाही ना लबाड नाही बोलायचं बघा तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना वाटलं ना वाटलं ना अय वाटलं ना वाटलं ना मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडी हाणता त्याला आई असेल ना म्हणजे त्याची उलथवान तू इजा गावा देवलाय भारी आयडिया करतो त्याची ठुतो काय किती लबाड लोक आहे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं इतकी खोड आहे आईला इतकी ती दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गबाळ का मर ना का दुसरीची घर बिघडी ती ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावरही लिहून ठेव आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार कशावर लिह ज्याचा त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे.